कोल्हापूर शहरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेंद्रनगर परिसरात शनिवारी 25 मे रोजी मध्यरात्री तरुणांच्या टोळक्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता हातात नंग्या तलवारी घेऊन या टोळक्यानं परिसरातील वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा सादिक पाटणकर सुमित कांबळे शुभम बुवा आणि शोएब शेख या चौघांना ताब्यात घेतलं होतं दरम्यान आज यातील पाचवा संशयित आरोपी अथर्व कृष्णात पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे